फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. तो फोन आल्यापासून आशाचं चित्त काही ठिकाणावर दिसत नाहीये. असं असेल बाळ मिळणार म्हणजे बाळाचे बाबा अमरही मिळणार. नाही पण तो अमर नसणार. तर तुम्हाला काय नवीन शोध वगैरे लागलाय की काय? शोध नाही पण मला तसं वाटतंय कारण तो अमर आहे याचा कुठलाच पुरावा नाहीये. त्याला नसेल ठेवायचा मग? तसं नसतं. चोरी करणारा चोर किंवा खून करणारा खुनी एखादा तरी पुरावा मागे ठेवून जातोच. पण ह्याने तर इतक्या बेमालूमपणे घरातनं पोबारा करावा तेही बाळाला घेऊन. बरं हा जर अमर आहे तर त्याचं कुठेतरी आयडेंटिटी कार्ड, एखादी डायरी, पासबुक, अगदीच काही नाही तर त्याच्या नावाचं एखादं लेटर तरी मिळावं. त्यामुळे तो अमर नव्हता. कोण होता तो? त्याचाच तर शोध लागायचा. मला वाटतं आपण रॉंग नंबर डायल करतो. अमर नावाने त्याचा शोध घेतोय पण अमर नावाची व्यक्तीच जर अस्तित्वात नसेल तर तो आपल्याला सापडेल कसा? त्यामुळे आपल्या तपासाची दिशा चुकते. जो कोणी आहे तो हुशार आहे. नक्कीच त्यांनी खोटं नाव वापरलं असेल आणि आपल्याला ढूंढ रह जाओगे म्हणून ढूंढायला लावलं असेल. आपणही तेच केलं आणि तो आता आपल्या खऱ्या नावाने बिनधास्त फिरत असेल. अशा सुदैवाने म्हण किंवा दुर्दैवाने म्हणतो तुझ्या समोर कधीही आला तरी तो कबूल करणार नाही की तो म्हणेल कोण अशोक मराठे, तो मी नव्हे. अशा तुझ्या त्या पत्रकाराला नक्की माहिती असेल की अमर मराठे म्हणजे नक्की कोण आहे ते. पण तुर्तास विचारू नकोस, आधी बाळाचा ताबा घे. नाहीतरी तो बाळ मिळावं म्हणूनच हवा होता ना आपल्याला. एरवी आता आशाला काय उपयोग आहे त्याचा? असं कस? या रेशीम गाठी आहेत. घे चहा घे. तू का चहा आणलास? दामू काका नाहीये का? मुकळीच होते म्हणून आणला. आवडलं नाही का माझ्या हातचा चहा? असं काय बोलतेस? आता बायको जेवण करते वगैरे ठीक आहे पण मला तुझ्या हातचं जेवणच आवडतं अजूनही. पण आई रागवू नकोस प्लीज. एक सांगू काय, तू चहा आणलास म्हणजे त्याच्याबरोबर कुठलं काम तरी डेफिनेटली आणलं असेलच. शहाण्या, हीच पारख केली वाटतं माझी. तसं नाहीये. बरं जाऊ, आता तू संशय घेतलायच ना माझ्यावर तर काढते मी एक काम. काढ काढ. माझ्याकडे नाही काढणार तर कुणाकडे काढणार आहे? बोल शेखर. डोक्यात एक कल्पना आली. हे बघ, तुला ते गजानन प्रकरण आठवते का? तो किती देणारा अनाथ आश्रमातला मुलगा, त्याची ती आई सावत्राई छळणारी. हो ते माहिती आहे मला, म्हणजे कळलं मला. त्याचं काय? अरे ते सगळं ऐकून शैलाला त्याची खूप कीव आली होती. हो इतकंच नव्हे तर अनाथ आश्रमातली मुलं इतकी चांगली असू शकतात याचं अप्रूप वाटत होतं तिला. हाच धागा पकड आणि तिला पटव. म्हणजे हे बघ, त्या गजानन काकांचा मुलगा किती चांगला आहे किडनी देणारा, त्याची प्रतिमा तिच्या मनात अजून टवटवीत आहे. त्याचाच फायदा घे. तिच्या मनात अनाथाश्रमातल्या मुलांबद्दल किंतू निर्माण होण्यापूर्वीच आपल्या विजयबद्दल तिच्या मनात खास तिला पटव की अनाथाश्रमातला आपला विजय किती चांगला आहे, पुढे जाऊन तो तिची किती काळजी घेईल, हे सगळं पटव. आणि एकदा का शैलाला हे सगळं पटलं आणि तिने विजयला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला ना, तर आपले सगळे प्रश्न सुटतील.
हे कायमचं आपल्याकडे येईल. तुम्हाला माहिती आहे काय हो, शेखर म्हणे गोव्यात काहीतरी बिझनेस करत होता. तुला कोणी सांगितलं? ते महत्वाचं नाहीये, पण मला अगोदर हे सांगा, हे खरं आहे का? आणि तो आपल्या गोव्यातल्या साईटवर सुद्धा कमी जायचा म्हणे. तुला असं वाटतं की तो दुसरा बिझनेस करत होता? शेखर आपल्या साईटवर कमी जातो याचा अर्थ तो इतरांचा बिझनेस करतो असा होत नाही. फिरत असेल कुठे, चैन करत असेल. म्हणजे मग भाऊजी खोटं बोलतायत का? वाटलंच होत मला या कुमारचं डोकं ना जरा जास्तच फास्ट चालतं त्याच्या स्वभावासारखं, आणि तुमच्यासारख्या हलक्या कानाच्या स्त्रिया त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवतात. तुला बातम्यांची एवढीच आवड असेल ना, टीव्हीवरच्या बातम्या बघत जा, कारण त्यात आपल्या घरातला विषय नसतो. कळलं? आशा, काय झालं? अशी शांत शांत का बसली आहेस संध्याकाळी? सहजच सहजच. आणि तू? शक्यच नाही. अगं खरंच? माझ्याशी आणि खोटं? माझा आणि माधवचा राग आलाय का? राग कशाबद्दल? अमरच्या नावाचा काठ्याकूट केला म्हणून. ते खोट थोडीच होत. मी मगासपासून बघतीये तो फोन आल्यापासून तुझं चित्त थाऱ्यावर नाहीये. नाही ग, असं काही नाही. अग मग सांग ना काय झालं ते, उगीच ताणू नको. सांग लता, ही संध्याकाळ ना ती मला खूप अस्वस्थ करते. तो फोन आल्यापासून ना? हो, तेव्हापासून जरा जास्तीच. अशा संध्याकाळी आपण अस्वस्थ बसतो ना की आपलं जीवनपट डोळ्यासमोरून निघून जात. आशा, तू ना एखादं पुस्तक वाचत बस, म्हणजे तुझा वेळ छान. माझं कशातच मन लागत नाहीये. त्या फोननी माझ्या जखमा ताज्या केल्यात. आता माझं बाळ कुठे असेल ग? कसं असेल ते? माझ्याशिवाय कसं राहत असेल? माझं बाळ मला परत मिळेल का ग? नक्की मिळेल. मला असं वाटतंय की बहुतेक तुझे स्टार्स हल्ली बदललेत. म्हणजे बघ ना, इतके दिवस तुला त्याच्याबद्दल कोणी काहीच नाही सांगितलं, आणि आता अचानक असं तो तुला सांगतोय की तुझं बाळ कुठे आहे ते त्याला माहिती आहे. याचा अर्थ बाळ नक्कीच मिळणार. खरंच? शेखर. हा. पेपर वाचत काय बसलायस? बसलोय कुठे ग, उभाय मी. विनोद पुऱ्या, चल ना मला देवळात सोडणं. तू जाऊन ये. बरं, तू आलीस की मला जरा तुझ्याशी बोलायचंय. मग असं करूया का? कार मध्येच बोल ना. अगं खासगी बोलायचंय, ते इकडे कसं बोलताय? असं काय करतोस रे, चल ना कार मध्ये सांग ना. ओके. बरं मला सांग, आज देवाकडे काय मागणार आहेस? सगळंच तर दिलंय मला देवाने. एक सोडून हे बघशायला, देवाला काहीही अशक्य नसतं. शेखर
शेखर गाडले गेलेले मुर्दे पुन्हा उकरू नकोस रे. असं नाहीये, जस्ट ट्राय अँड अंडरस्टँड. देव कोणालाही निराश करत नाही. प्रत्येकाला जे जे हवं असतं ना ते देत असतो, फक्त त्याचे देण्याचे मार्ग वेगळे असतात. पण जे माझ्या नशिबात नाहीये त्याचा अट्टहास मी का करू देवा पुढे. सांगितलं ना तुला, देव कुठल्याही स्वरूपात देऊ शकतो. फक्त दिलेलं दान त्या स्वरूपात स्वीकारायचं की नाही हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असत. आता तुझ्या केसमध्ये ज्या स्वरूपात देव तुला देऊ पाहतोय ते स्वरूपच तुला मान्य नाही, त्यात देव तरी काय करेल. आज नेमका गोंधळ जगातला आणि देवातला घेण्या देण्याचा. हेच सगळं तुला मला गाडीत ऐकवायचं होतं का? बर ते जाऊ दे, तू चल आधी मला प्लीज देवळात सोड ना. आलो मी तयार होऊन. देवा देवा, तू सगळ्यांचे स्वप्न पूर्ण करतोस, सगळ्यांच्या आशा पूर्ण करतोस. हा, पण कधी कधी तू तुझ्या भक्तांना त्रासही देतोस. हो, हा आरोप आहे माझा तुझ्यावर. देवा देवा, तुम्हाला आई का केलंस? तुम्हाला आई होण्याचं सुखच देऊ शकला नाहीस. माझ्या बाळाला माझ्यापासून काय राहून घेतलंस रे? मी माझ्या बाळाला शोधण्याचा किती प्रयत्न केला पण यश माझ्या हाती लागलं नाही. आणि आता आता जेव्हा एक परका माणूस माझ्या बाळाला शोधू पाहतोय, माझी मदत करू पाहतोय, तू निदान त्याला तरी यश दे. आणि हा देवा, माझ्या मैत्रिणीचं बाळंतपण अगदी सुखात होऊ दे. आम्ही तुझ्याकडे मागायचं नाही तर कोणाकडे मागायचं? तर फक्त तथास तू म्हण, तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. ती घरीच आहे, तिला सध्या दगदग कमी करायला सांगितली. का ग, तब्येत बरी आहे ना तिची? नाही तसं काही नाही, तिच्याकडे गुड न्यूज आहे, ती आई होणार आहे. काय सांगतेस काय? खरंच कुणी आई होणार हे ऐकलं ना की खूप आनंद होतो. असं वाटत की जणू जणू मीच आई होणार आहे. आई होण्यात किती सुख असत नाही? खरे, आई झाल्याशिवाय स्त्रीच्या जन्माला अर्थच उरत नाही. पण त्यापेक्षाही वाईट गोष्ट कुठली आहे माहितीये? आई असूनही जिला अपत्य सुख मिळत नाही ना ती. आशा, तुझा बाळ निदान जगाच्या पाठीवर कुठेतरी आहे, कधी ना कधी तुझी आणि त्याची भेट होईल. मला कुठलीच आशा नाही. शैला, तुला पाहिलं ना की माझं दुःख मला विसरायला होतं. तुझ्या मैत्रिणीला बाळ झालं ना की तुझा जीव पूर्णपणे त्याच्यात रमेल. मला मात्र कुठलाच दिलासा उरला नाही. शैला, असं म्हणू नकोस. देव निष्ठुर, कुठल्या तरी मार्गाने देव तुला नक्की दिलासा देईल. माझे मिस्टरही हेच सांगतात, पण मग मला का कुठला मार्ग दिसत नाही? देवानी बघ ना, तुला आई करून तुझ्या बाळापासून दूर केलं आणि मला आई होऊच दिलं नाही. शैला, मिस्टर नाही आले तुझे? त्याला देवावर विश्वासच नाही. नाही ग, म्हणजे तो इथेच कामासाठी गेलाय. मी म्हटलं मला जरा दर्शन घेऊ दे, तो येईल मला आता न्यायला. टॉक ऑफ द डेव्हिल. बरं, तुमचं चालू द्या, मी येते. ओके, अशी भेटत जा. हॅलो, शैला कुठे आहेस तू? अजून देवळात? देव सोडत नाही की काय आज तुला? हा, अगं मी बँकेत जाऊन आलो, सगळी कामं करून आलो, तरी तू देवळातच? हो,
हो ये ये नहीं मैं कुठे जाणार नाही इथेच तुझी वाट बघतो दचकलास का नाही अगं दचकलो कुठे दचकलो हा म्हणजे मला वाटलं अचानक दार उघडून घरी आले की काय अगं देवळाच्या परिसरात या भिकारी लोकांचा खूप त्रास असतो डायरेक्ट आतमध्ये घुसून येतात दचकणार नाही तर काय मला वाटलं आशाच परत आली की काय कसा विचार करतोयस विचार कसला करतोयस नाही कसलाच नाही तुझाच आय मीन त्या भिकारी भिकारी लोकांचा मग मोबाईल वर बोलता बोलता अचानक का थांबलास थांबलो कधी अगं हा अगं नेमकं त्याच वेळेला भिकारी आले होते ना म्हणून तुला झालंय काय मला काय झालं काय होणार बर तू सांग तुला काय उशीर लागला अरे देवळात माझी मैत्रीण भेटली होती एक बरं आहे बाबा तू सारखी आपली मैत्रिणी भेटत असतात एक भेटत नाही ए ग मित्र मित्र असं म्हणालो मी बर कोण मैत्री आशा आशा ही आशा बऱ्याचदा भेटत असते नाही का तुला देवळात तर हमखास भेटते बर काय काय म्हणत काय होते काय म्हणणार बिचारी आई असून वांजोटी बघ ना ह्या जगात कुणाला मूल नाही तर कुणाला मूल असून जवळ नाही हो हो बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे मागच्या वेळेला तू तिची कहाणी सांगितली होतीस मला ही तीच आशा आहे ना जिचा नवरा तिच्या मुलाला घेऊन पळून गेला बरोबर तो नीच अजून आला नाही तो आला नाही तर ठीक आहे पण तिच्या मुलाला तरी परत करायला हवं ना ती म्हणत होती ती काय म्हणणार बिचारी आपल्याला कळत नाही का किती निष्ठुर असतात ना पुरुष बायकांच्या मनाची जराही कदरच नसते त्यांना शी तुला जायचं तिथे जा ना पण तिच्या बिचारीच्या मुलाला कशाला घेऊन जातो तुला नाही म्हणत आहे तुला कशाला म्हणेन तिच्या नवऱ्याबद्दल सांगते मी किती कठोर काळजाचा माणूस आहे तो तरी बरं काय ते तरी बरं तिची मैत्रीण आता आई होतीये निदान तिच्या मुलात तरी हिचं मन रमेल म्हणून देवाकडे नेहमी प्रार्थना करायला येते बिचारी की स्वतःवरची वेळ तिच्या मैत्रिणीवर येऊ नये मैत्रिणीवरच काय अशी वेळ दुश्मनावरही येऊ नये तुला काय वाटत नाही म्हणजे बरोबर आहे अगदी बरोबर आहे नाही तू पुरुष आहेस कदाचित तू तिच्या नवऱ्याला वाईट म्हणणार नाहीस नाही ना असं नाही आहे पण एनिवेज आज मी तुझ्याशी तिची ओळख करून देणार होते पण ती निघता निघता तुझा मोबाईल आला आणि राहून गेलं ठीक आहे परत कधीतरी हो तू भेटशील ना